सेल्स कलनियम. तर तुम्हाला असं वाटेल की आपण इथे एक विषय चर्चा करणार आहोत. नो, हा एक नियम आहे ज्याला आपण एक सेल्स कलनियम असं म्हणतो. लक्षात घ्या, या नियमासंदर्भात आपण जाणून घेण्याआधी आपण याच्याविषयीची केस स्टडी काय आहे, सध्या सुप्रीम कोर्टमध्ये याच्याविषयीचं काय केस आहे, तर या केसविषयी आपण जाणून घेऊया. हिमाचल प्रदेशमध्ये एक डिस्ट्रिक्ट आहे, मंडी डिस्ट्रिक्ट. तर या मंडी डिस्ट्रिक्टमध्ये ज्योती देवी नावाची महिला राहते. या महिलेला ॲपेंडिक्सचा प्रॉब्लेम असतो आणि म्हणूनच ऑपरेशन करण्यासाठी ती एका हॉस्पिटलमध्ये जाते आणि आपलं ऑपरेशन करून घेते. मात्र इथे काय होतं की ऑपरेशननंतरसुद्धा या महिलेला 4 वर्षापर्यंत पोटात म्हणजे स्टमक पेन राहतं, कंटिन्यू राहतं ते. सो यासाठी ती चंदीगडच्या एका हॉस्पिटलमध्ये जाते आणि आपलं चेकअप करून घेते. मात्र तिथे निदान असं समोर येतं की या महिलेने जिथे आधीच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलेलं, तर त्या ऑपरेशन दरम्यान या महिलेच्या पोटामध्ये 2.5 सेंटीमीटरची निडल म्हणजे सुई राहिलेली आहे. त्यामुळे हिला या महिलेला परत ऑपरेशन करून घ्यावं लागेल. आता हे परत ऑपरेशन करण्यासाठी खर्च येणार, राईट? तर या खर्चाची भरपाई म्हणून त्या हॉस्पिटलने द्यावी यासाठी ही महिला काय करते, डिस्ट्रिक्ट कंझ्युमर फोरमकडे जाते आणि आपल्याला मुआवजा द्यावा किंवा आपल्याला भरपाई द्यावी अशी मागणी करते. त्यामुळे डिस्ट्रिक्ट कंझ्युमर फोरम या महिलेला 5 लाखपर्यंतची भरपाई द्यावी असं त्या हॉस्पिटलला सांगतं. मात्र हॉस्पिटल काय करतं की या निर्णयाविरुद्ध स्टेट कंझ्युमर फोरमकडे अपील करतं. स्टेट कंझ्युमर फोरमने असा निर्णय देतं की या महिलेला 5 लाखऐवजी तुम्ही 1 लाखपर्यंतची मदत करा, ठीक आहे? तो या निर्णयाविरुद्ध परत ही महिला काय करते की नॅशनल कंझ्युमर फोरमकडे जाते. आता नॅशनल कंझ्युमर फोरम काय करतं की 1 लाखऐवजी 2 लाखपर्यंतची मदत द्यावी असं डिमांड म्हणजे असा निर्णय देतं. मात्र ही महिला परत काय करते, सुप्रीम कोर्टकडे जाते आणि आपल्याला एक सेल्स कल नियमाअंतर्गत आपल्याला 20 लाखपर्यंतची भरपाई द्यावी असं ती मागणी करते. मात्र इथे सुप्रीम कोर्ट असा निर्णय देतं की ही जी काही भरपाई आहे किंवा ही जी केस आहे ती एक सेल्स कल नियमाअंतर्गत येत नाही, तर हा मेडिकल निग्लिजन्सचा पार्ट आहे असं सुप्रीम कोर्ट इथे निर्णय देतं. आता लक्षात घ्या की एक सेल्स कल नियम आहे काय नक्की, यासाठी आपल्याला अमेरिकेमध्ये घडलेली 1891 केस समजून घ्यायला पाहिजे, ज्या केसचं नाव आहे ओसबर्ग वर्सेस पुटणी. आता इथे ओसबर्ग हा 14 वर्षाचा मुलगा असतो आणि पुटणी हा 12 वर्षाचा मुलगा असतो. ओसबर्ग काय करतो म्हणजे खेळत असताना ओसबर्ग मुलगा काय करतो की पुटणी नावाच्या मुलाच्या पायावरती किक मारतो. तर त्यामुळे काय होतं की त्या जो पुटणी नावाचा मुलगा आहे त्याचा पाय इंजूर होतो. सो ही केस परत सुप्रीम कोर्टकडे जाते आणि सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की हा जो मुलगा आहे, पुटणी नावाचा मुलगा आहे, तो आधीच पायाला त्याच्या दुखापत होती म्हणजे पायाने तो आधीच इंजर्ड होता. मात्र ओसबर्ग नावाच्या मुलाने परत एकदा किक मारल्यामुळे काय झालं की त्या पायात तो जो पुटणी नावाचा मुलगा आहे तर त्याचा पाय अजून इंजोर झाला. म्हणजे इथे थोडक्यात लक्षात घ्या की आधीच एखादी व्यक्ती आजारी आहे, मात्र त्याला तुम्ही त्या व्यक्तीच्या संदर्भात अशी काही कृती करता, भले तुम्ही ते इंटेन्शनली केलं नसेल, मात्र अशी काही कृती करता की ज्याचा परिणाम काय होतो की जी आधी असणारी आजारी असणारी व्यक्ती आहे तर ती अजून जास्त आजारी पडते. तर हा कुठला पार्ट आहे की हा एक सेल्स कल नियमाअंतर्गत येणारा भाग आहे. मात्र इथे जी महिला होती, लक्षात घ्या की ती आधीपासून आजारी नव्हती. जर ती आजारी असती देन मग तुम्ही जे काही भरपाई द्यावी लागणार होती ती एक सेल्स कल नियमाअंतर्गत द्यावी लागली असती. मात्र इथे ती महिला आधीपासून आजारी नव्हती. सो सुप्रीम कोर्ट असा निर्णय देतं की हा एक काय आहे, मेडिकल निग्लिजन्सचा पार्ट आहे. तर थोडक्यात लक्षात घ्या की एक्सेल्स कल नियम काय आहे, की समजा एखादी व्यक्ती आधीपासूनच आजारी आहे आणि या व्यक्ती संदर्भात समोरची व्यक्ती अशी काही कृती करते की ज्यामुळे आधीपासूनच जी व्यक्ती आजारी आहे त्याला काय होतं म्हणजे त्याच्यात अजून भर पडते, राईट? सो अशा पद्धतीचं काही कृत्य होत असेल तर ते काय येणार, म्हणजे एक्सेल्स कल नियमाअंतर्गत येणार.